पर्यावरण, पाणी, जलव्यवस्थापन अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे राज्यात आणि देशात पर्यावरणाविषयी सर्वसामान्य नागरिकांपुढे आदर्श निर्माण होऊन एक चांगली तरुण पिढी घडवण्यास मदत होणार आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पी एम इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2018 हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अन्वर राजन, डॉक्टर सुमंत पांडे, संजय यादवराव, डॉक्टर जे बी गारडे, किशोर धारिया यांना संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2018 गौरवण्यात आले. राज्य सरकारने राबवलेले अनेक प्रकल्प स्वतःच्या बळावर या व्यक्तींनी समाजहित समोर ठेवून जे काम केले आहे त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अशा लोकांना शासनासोबत जनतेचेही पाठबळ मिळणे आवश्यक आहे, तरच ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यास मदत होईल, असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले आहे. की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे आणि विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अनेक लोक मनापासून काम करतात, ते खऱ्या अर्थानं चेंज एजंट आहेत, बदलाचे ते अग्रदूत आहेत. आज ज्यांना आपण सन्मानित करत आहोत त्यामध्ये अन्वर राजन आहेत, पांडे आहेत, धारी आहेत, हे सर्व लोकांनी खूप वेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. कुणी गांधी विचारासाठी होऊन घेतलेलं आहे, कुणी जलसाक्षरते काम करत आहात, कुणी वनराई बंधाऱ्याचं काम करत आहे. ह्या सर्वांचा उपयोग राष्ट्र उभारणीमध्ये होणार असल्यामुळे खऱ्या अर्थानं हे एका अर्थानं गांधीजीचे पाईक आहेत असं म्हटलं पाहिजे.